सर्व प्रकारचे कपडे मिळणार तेही योग्य दरात आपल्या विटेतील लक्ष्मी कलेक्शन मध्ये। लहान मुलांचे शर्ट, टी शर्ट, जीन्स पॅन्ट, लेगिंग्स, पॅन्ट टॉप, वन पीस, थ्री फोर, पटियाला, चुडीदार, फ्रॉक, गाऊन, न्यू फॅशनेबल कपडे, ब्लाउज पीस इत्यादी सर्व प्रकारचे कपडे आता एकच छताखाली। मग वाट कसली बघताय? आजच लक्ष्मी कलेक्शनला भेट। आमचा पत्ता श्री लक्ष्मी कलेक्शन, गांधी चौक, सावित्रीबाई फुले कॉम्प्लेक्स, विटा, शॉप नंबर 8। जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना मंगळवारी अवघे 74 रुग्ण आढळल्याने दिलासा मिळालाय। 24 तासात दोघांचा मृत्यू झाला, 217 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। नवीन रुग्णांमध्ये खानापूर तालुक्यात सर्वाधिक 13, आटपाडी 2, कडेगाव 6, खानापूर 13, पलूस 2, तासगाव 12, जत 1, कवठे महांकाळ 5, मिरज 7, शिराळा 3 आणि वाळवा तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत। कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याने दिलासा मिळत आहे। जिल्ह्यात 24 तासात नव्याने 74 रुग्ण आढळून आले तर 2 जणांचा मृत्यू झाला। मृत्यूमध्ये तासगाव आणि शिराळा तालुक्यातील एका व्यक्तीवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू होते। या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला। महापालिका क्षेत्रात केवळ 18 रुग्ण आढळले, सांगली शहरात 6 आणि मिरजेत 12 रुग्ण आढळले। याशिवाय खानापूर तालुक्यात सर्वाधिक 13, आटपाडी 2, कडेगाव 6, खानापूर 13, पलूस 2, तासगाव 12, जत 1, कवठे महांकाळ 5, मिरज 7, शिराळा 3 आणि वाळवा तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 3 आणि बीड जिल्ह्यातील 1 रुग्ण आढळून आलाय। या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी केली, या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 45,394 रुग्ण आढळून आलेत, त्यापैकी 1,650 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 42,369 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,375 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 1,013 होम आयसोलेशनमध्ये आहेत। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।